कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक राज्यांवर आर्थिक बोजा पडलाय यातच केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी नुकसान भरपाई मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांना फटकारलं राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारसोबत भांडण्याची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात हे कळतच नाही असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावलाय याबाबत रोहित पवार असं म्हणाले की एवढ्या अडचणीतूनही मार्ग काढत राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत कोरोना कोरोनासारख्या महामारीच्या संकटात कुठं खट्ट झालं तरी त्यावरून तांडव करणारे विरोधक सरकारला साथ द्यायची तर सोडूनच द्या पण राज्याच्या हक्काच्या पैशासाठी केंद्र सरकारला भांडण्याची वेळ येताच कुठं जाऊन लपतात हे कळतच नाही उलट भाजप शासित राज्यात एखादी योजना सुरू झाल्यास त्या योजनेचं गुणगाण करायला मात्र हजर होतात पण राज्याच्या हिताचं आणि केंद्राच्या विरोधात काही बोलायचं झालं तर मात्र हे नेते मौनव्रत धारण करतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्येष्ठ नेते शरद पवार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने दहा कोटी सत्याहत्तर लाख रुपये थक हमी मंजूर केली आहे यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना टोला लगावलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील बत्तीस साखर कारखान्यांना थकमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ कारखान्याला थक हमी द्यावी यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची आग्रही मागणी केल्याचं त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं तसंच या थक हमी रकमेच्या माध्यमातून कारखाना प्रशासनाने कर्मचाऱ्यांना थकीत पगार द्यावा यंदा शंभर टक्के गाळप करावे आणि भविष्यातही कारखान्यासाठी सरकारच्या माध्यमातून मदत करू असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं त्यावरूनच आता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना धारेवर धरलं मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले या पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाल्यानं जनजीवनही विस्कळीत झालं होतं मुंबईत गेल्या अठ्ठेचाळीस तासात तब्बल दोनशे चाळीसहून जास्त मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि आज आजही पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय मुंबईमध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र काल झालेला पाऊस हा परतीचा पाऊस नसून मान्सूनच होता आज संध्याकाळपासून पावसाचा जोर ओसरणार अशी माहिती आयएमडीने दिली आहे मुसळधार पावसामुळे मुंबईच्या किंग्ज सर्कल माटुंग परिसर कमरेपर्यंत पाणी भरलेलं होतं त्यामुळे दुकानदारांना त्यांची दुकानं आजही बंद ठेवावी लागणार अशी परिस्थिती आहे दोन्ही बाजूंची वाहतूक आज सुरू आहे तर मनपाकडून रस्त्यावर साचलेला गाळ काढण्याचं कामही सुरू झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या कामाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचं भरभरून कौतुक कलि महाराष्ट्र के, के लोक बहादूर असं म्हणत महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या हिमतीने कोरोनाचा सामना करत असल्याचं मत मोदींनी व्यक्त ते देशातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल संवाद साधत होते त्यावेळी ते त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्राला काही टिप्सही दिल्यात पंतप्रधान मोदींनी म्हटलं की महाराष्ट्रातील नागरिक बहादुरीने कोरोनाचा सामना करतात कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांमध्ये मध्ये विशेष पदकांची नियुक्ती करून हा संसर्ग कमी करण्यात येईल त्यामुळे देशाच्या कोरोना आकडीवरही नक्कीच परिणाम होईल फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक पण शिवांगी सिंग यांनी राफेल विमानाच्या स्क्वाड्रनची पहिली महिला वैमानिक बनण्याचा मान मिळवला देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी त्यांना मिळाली आहे लेकीच्या या सन्मानानंतर त्यांच्या कुटुंबात अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे शिवाय त्यांच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षावी होतोय योगायोग म्हणजे मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी नावाचीच महिला भारतीय नौदलातील पहिल्या वैमानिक बनल्या होत्या उत्तर प्रदेशातील असलेल्या सिंग या वाराणसीच्या असून सध्या त्या ट्वेंटी वन या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी राफेल उडवणं तेवढा आव्हानात्मक नसेल कारण ताशी तीनशे चाळीस किलोमीटर वेग असलेलं मिक ट्वेंटी वन हे जगातील दुसरं सर्वात जलद लँडिंग आणि टेक ऑफ स्पीड असलेलं विमान आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आयओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एचडब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर